श्रीराम समर्थ कर्माचा सिद्धांत श्री हिराबाई ठक्कर यांच्या पुस्तकामधून आपण पाहत आहात भाग क्रमांक सतरा बत्तीस नंबर आपल्याला ज्ञानप्राप्ती का होत नाही संसारात माणसाला जोवर आसक्ती आहे हे माझे हे माझे मला हे मिळाले पाहिजे इत्यादी तोवर ज्ञान प्रकट होत नाही ज्ञानमार्गात देह धन वैभव माता पिता स्त्री पुत्रादी सगळे सोयरे आप्त मित्रपरिवार या सर्वांबद्दल माणसाने आसक्ती सोडली पाहिजे त्यांच्यात राहूनही एक प्रकारची उदासीन वृत्ती ठेवण्यास माणसाने शिकले पाहिजे आपतेष्टांची आसक्ती हा ज्ञानमार्गातील मोठा अडसर आहे अज्ञानामुळे गेल्या जन्मातील माता पिता स्त्रीपुत्र कन्या बंधू बांधव यांचे आपणाला या जन्मात पूर्ण विस्मरण झालेले असते त्याचप्रमाणे या जन्मातील माता पिता स्त्री पुत्राधिकांबद्दल जाणीवपूर्वक ज्ञानाने उदासीन वृत्ती ठेवून त्यांना विसरण्याचा प्रयत्न माणसाने करावा त्यांच्या मोहात गुंतून जाऊ नये कमळाचे पान पाण्यात असूनही कोरडे असते तशा प्रकारचा प्रयत्न करावा पद्मपत्र मिमाम भसा परमेश्वराचे आपल्यावर महान उपकार आहेत की गेल्या जन्मातील नातलगांची मित्रपरिवाराची आपल्याला अजिबात स्मृती नाही तसे झाले असते तर आपले जीवन फारच दुःखी झाले असते रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या गाढवाला पाहून आपण म्हणालो असतो अरे हे तर गेल्या जन्मी माझे काका होते मामा होते हाय रे दैवा यांना या क्षुद्र योनीत का बरे जन्माला गेल्या जन्मीच्या आपल्या पत्नीला कुत्रीचा व गाढवीचा जन्म आला असेल तिला ओळखल्यावर आपण प्रेमापोटी घरी घेऊन गेलो तर काय अनर्थ ओढवेल या जन्मीची पत्नी दोघांनाही घराबाहेर काढली जसे अज्ञानामुळे आपण पूर्वजन्मीचे ऋणानुबंधी विसरून गेलो आहोत त्याचप्रमाणे ज्ञानपूर्वक जाणून बुजून या जन्मातील सगळे सोयरे यांचा आपल्याशी पूर्व ऋणानुबंधाने काही काळ संबंध आला आहे वास्तविकते आपले किंवा आपण त्यांचे कोणी नाही अशी मनोभूमिका ठेवण्यास आपण शिकले पाहिजे त्यांचे संबंधी ओढ आसक्ती मोह माया हळूहळू कमी करावी त्यांच्यात गुंतून जाऊ नये संसारात उदासीन वृत्तीने राहण्याचा प्रयत्न करावा समुद्रात योगायोगाने लाकडाचे दोन ओणके जवळ येतात काही काळ एकत्र तरंगतात नंतर त्यांचा वियोग होतो पुन्हा ते एकत्र येत नाहीत तसेच आपण आपले नातलग मित्र परिवार आहोत अशी मनोभूमिका ठेवावी म्हणजे त्यांच्याबद्दल आपली आसक्ती हळूहळू कमी होईल संसारात जसजशी आसक्ती कमी होईल तसतशी विरक्ती वाढेल संसारासंबंधी उदासीनता वाढेल असे झाले की हळूहळू आपल्याला ज्ञानप्रकाश जाणवू लागतो ज्ञानमार्गात प्रगती होऊ लागते संसारातील आसक्ती किंवा विरक्ती अजमावण्याचे मापयंत्र आपल्यापाशीच आहे आपण जेव्हा एकटेच असतो त्यावेळी जर आपल्याला आपल्या कुटुंबाच्या नातलगांच्या परिचितांच्या आठवणी येत असतील आपल्याला एकटे एकटे वाटून तो एकटेपणा असह्य वाटू लागेल तर समजावे की अजून आपली संसारात फार आसक्ती आहे आपण संसारात पुरे गुरफटलेले आहोत आपण एकांतात एक असताना आपले मन जर शांत असेल संसारी गोष्टी मनात न येता मनाला एक प्रकारची प्रसन्नता आनंद वाटत असेल तर समजावे की आपली ज्ञानमार्गात अध्यात्मात थोडीफार प्रगती आहे आपण एखादा तीर्थक्षेत्री अगर थंड हवेच्या ठिकाणी काही दिवस राहावयास गेलो तेथे आपले मन रमून गेलेले आहे व घरादाराची काही आठवण चिंता आपल्याला होत नसेल तर समजावे आपली संसारी आसक्ती कमी झालेली आहे अशा प्रकारे आत्मपरीक्षण करण्याचे मापयंत्र आपल्यापाशीच असते आपण ज्ञानप्राप्तीचा खरा प्रयत्न करतो का आपण ज्ञानप्राप्तीचा प्रामाणिक प्रयत्न खरोखर कधी करतच नाही आपल्यापैकी अनेकांची अशी समजूत असते की मधूनमधून भागवत सप्ताहाला बसणे अथवा एखाद्या सं संन्यासी आश्रमात जाऊन राहणे म्हणजे ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करणे होय पण हाही देखील एक देखावाच असतो कारण अशा ठिकाणीही मन केवळ घरदार स्त्रीपुत्र यांचाच विचार करीत असते मन हे ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणजे जणू पात्र भांडे आहे आपण बाजारात गहू तांदूळ आणाव्यास जातो तेव्हा पिशवी घेऊन जातो दूध दही यासारखे पदार्थ आणण्यासाठी भांडे घेऊन जातो त्याशिवाय वस्तू आणणे अशक्य पण ज्ञानार्जनासाठी आपण जातो तेव्हा मात्र भांडे मन घरीच ठेवून जातो मग आपल्याला ज्ञान कसे मिळणार सिंहिणीचे दूध ठेवण्यासाठी जसे साधे पात्र चालत नाही तर सोन्याचेच पात्र लागते त्याचप्रमाणे ज्ञानसाधनेसाठीही प्रीतीद्वेषरहित वैराग्ययुक्त अंतःकरणरूपी पात्र असेल तरच उपयोग जोवर आपले अंतःकरण जन्मजन्मांतरातील वासनांनी लडबडलेले आहे धन दौलत गाडी बंगला कांचन कामिनी यांच्या हव्यासाने परिपूर्ण भरलेले आहे तोवर आपण त्यांना त्यात ज्ञानामृत रूपी सिंहणीचे दूध कसे भरणार आधी आपल्या अंतःकरणात असलेल्या सर्व वासना कामना काढून टाकल्या पाहिजेत त्यानंतर वैराग्य रूपी साबणाने धुऊन ते स्वच्छ केले पाहिजे तरच ते ज्ञानामृत भरण्यास योग्य पात्र होईल ज्ञान न टिके वैराग्यविना भले कोटी करा उपाय ज्ञान म्हणजे काय हे आपण आधी स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे सामान्यता अशी समजूत असते की विश्वविद्यालयाच्या मोठ्या मोठ्या पदव्या मिळवणे जगातील अद्ययावत वैज्ञानिक शोधांची माहिती मिळा देत असणे जगातील दैनंदिन घटना अवगत करून देणे इत्यादी गोष्टी करणे म्हणजे ज्ञान पण ही साफ चुकीची समजूत आहे या सर्वांची गणना माहिती म्हणून करता येईल हे खरे ज्ञान नव्हेच भगवंतांनी ज्ञानाची विविध लक्षणे गीतेमध्ये गीता अध्याय तेरा श्लोक सात ते अकरा सांगितले आहेत ती पुढीलप्रमाणे आहेत एक अमानित्व आपल्या श्रेष्ठतेच्या अभिमानाचा अभाव दोन अदमभित्वम दांभिक आचरणाचा अभाव तीन अहिंसा प्राणी मात्रांना कोणत्याही प्रकारे पीडा न देणे चार क्षांती दुसऱ्याच्या अपराबद्दल क्षमेची भावना पाच आर्जवम मन व वाणीची सरळता सहा आचार्योपासनम गुरुबद्दल आदर श्रद्धा भक्तियुक्त गुरुसेवा सात शौचम अंतर्बाह्यश्रुती अंतशुद्धी द्वेष कपट आदी विकाररहित शुद्ध अंतकरण बाह्यशुद्धी व्यवहाराने द्रव्यार्जन शुद्ध सात्विक आहार सरळ व कपटरहित आचरण स्नानादि शरीर शुद्धी इत्यादी आठ स्थैर्यम अंतःकरणाची स्थिरता शांत मन नऊ आत्मविनिग्रह मन व इंद्रियसहित शरीराचा निग्रह दहा इंद्रियार्थेशु वैराग्यम इह व परलोकातील सर्व भोगांबद्दल अनासक्ती अकरा अनहंकार अहंकाराचा पूर्ण अभाव बारा जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम जन्म मृत्यू वृद्धत्व व्याधी शारीरिक रोग यातील दुःख व दोषांचे सतत चिंतन ज्यामुळे मनात संसाराची हळूहळू विरक्ती उत्पन्न होते तेरा पुत्र घरदार गृहादिशु आसक्ती पुत्र स्त्री घर धन इत्यादी बाबती आसक्तीचा अभाव चौदा अनभिव्यष्टंग अनभिष्वंग हे माझे ते माझे अशा भावनेचा अभाव पंधरा इष्टानिष्टपपत्तीशु नित्यसमचित तत्व प्रिय व अप्रिय गोष्टीची प्राप्ती अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीत मनाची चित्ताची समता सोळा मयी अनन्य योगेनं अव्याभिचारिणी भक्ती ध्यानयोगाद्वारे केवळ एका सर्व शक्तिमान परमेश्वराला आपला स्वामी मानून स्वार्थ व अभिमान यांचा त्याग करून श्रद्धा व भावयुक्त अंतकरणाने परमप्रेमाने भगवंताचे निरंतर चिंतन करणे याचे नाव अव्यभिचारिणी भक्ती आज एका देवापुढे नारळ उद्या दुसऱ्याला अभिषेक परवा तिसऱ्या देवाची षोडशोपचार पूजा असे रोज देव बदलणे ही व्यभिचारी भक्ती सतरा विविध देश शुद्ध पवित्र शांत अशा ठिकाणी एकांतात राहून निरंतर मनन चिंतन करणे अठरा जनसंसदी अरती जनसमूहात विशेषतः विषयासक्त ऐहिक सुखसमृद्धी हेच सर्वस्व मानणाऱ्या राहणाऱ्याचा तिटकारा त्यांच्या गोष्टीत न रंगण्याची वृत्ती अरती एकोणीस अध्यात्मज्ञान नित्यत्व अध्यात्मज्ञानात मनाची नित्यस्थिती मन रंगणे ज्या ज्ञानाच्या योगे आत्मा व अनात्मा यातील भेद जाणला जातो ते अध्यात्मज्ञान वीस तत्त्वज्ञानाथ दर्शनम तत्त्वज्ञानाचा अर्थपूरूप जो परमात्मा त्याचे सर्वत्र दर्शन करणे सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची वृत्ती वरील सर्व लक्षणे ही तत्त्वज्ञान प्राप्तीची साधने असल्याने यांनाच ज्ञान असे म्हटले आहे ही झाली ज्ञानाची लक्षणे याहून विपरीत अशी जी स्थिती तिचे नाव अज्ञान अशा प्रकारचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी शुद्ध वैराग्याची जरूर आहे आणि असे ज्ञान प्राप्त करण्यासाठी सतत पुरुषार्थ करून मोक्ष प्राप्त करणे हेच मानवी जीवनाचे लक्ष असले पाहिजे कर्मसिद्धांताचे सतत चिंतन करून त्यानुसार वागले तर ही गोष्ट अशक्य तर नाहीच उलट सहज साध्य आहे सातव्या दिवशी मृत्यू येणार असा शाप असलेला राजा परीक्षिताने भागवत श्रवण करून तो मोक्षाचा अधिकारी झाला कारण त्याला तीव्र वैराग्य झाले होते आणि भागवत सांगणारे शुकदेव तर साक्षात वैराग्याचा पुतळाच होते आजही भागवतात जीवात्म्याला सात दिवसात मोक्षप्राप्ती करून देण्याची क्षमता आहे पण सांगणारा शुकदेवासारखा व ऐकणारा परीक्षित राजाप्रमाणे होणारा असला पाहिजे आजकाल भागवत सप्ताह करणारे वक्ते असतात त्यांची दृष्टी सप्ताहानंतर किती कमाई होईल याकडे असते तर भागवत सप्ताह बसवणारा यजमान असतो त्याची केलेल्या खर्चात आपली किती प्रसिद्धी होईल समाजात किती मान मरातब आपणास मिळेल याकडेच असते आणि भागवत श्रवणास बसणारेही लोकांनी आपणास धार्मिक समजावे या हेतूने पेंगत पेंगत श्रवण करीत असतात भागवताकडे केवळ एक धार्मिक ग्रंथ म्हणून पाहत असतात राजा परीक्षिताला मोक्षप्राप्ती झाली ही एक सत्य घटना आहे व आपले श्रवणही परीक्षिताप्रमाणेच एकाग्रतेने आणि दृढ श्रद्धेने झाले पाहिजे अशी मनाची ठाम भूमिका असलेला एकही श्रोता नसतो ज्ञान प्राप्त करणे आणि त्या सर्व संचित कर्माचे भस्म करणे ही चणे मुरमुऱ्याची फक्की मारण्यासारखी सोपी गोष्ट नाही त्यासाठी निश्चयपूर्वक प्रबळ पुरुषार्थ केला पाहिजे पुढे आहे मोक्ष मार्ग प्रगतीत कोणता अडथळा येतो ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।